नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे. आपण पाहता कृषी मंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो. त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्र हो. आज मी तुम्हाला एक खत पेरण्याचं म्हणजे खत टाकण्याचं देशी जुगाड दाखवणार आहे. तत्पूर्वी जे शेतकरी बांधव पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत जो बेल बटन आहे त्याला प्रेस करा, कारण शेती जगतातील नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी घेऊन येतच असतो. तर मित्र, हे जुगाड आपल्याला घरच्या घरी मिळवणार आहे, म्हणजे 0 रुपये खर्च आहे याच्यासाठी. फक्त हे जुगाड जे मी तुम्हाला दाखवत आहे हे आता बरेच जण म्हणतील की खतं आपल्याला वरून जमिनीतून पेरून दिलं पाहिजे किंवा आपल्याला उघड्यावरती खतं न टाकली पाहिजे. पण हे जुगाड मी सांगतोय का की जेव्हा शेतात एखाद्या वळानी असते, म्हणजे ज्याला आपण वापसा कंडिशनमध्ये जमीन नसते, तिथं नाईलाज असतो, आपल्याला खत फेकून द्यावं लागतं किंवा टाकावं लागतं, त्या परिस्थितीत आपण या जुगाडाचा वापर करू शकतो. त्यांना मेहनतही खूप कमी लागते आणि मजुरही खूप कमी लागतात. तर त्या पद्धतीत आपण करू शकतो. खत जमिनीत पेरल्यानंतरच खूप चांगल्या प्रकारचे फायदे होतात. पण जिथं आपला विलाज चालत नाही, जिथं आपल्या शेतात आऊत चालत नाही, जिथं आपण पेरून खतं देऊ शकत नाही, तिथे या जुगाडाचा नक्की वापर करा. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार एक आपली शेतातच आपण एखाद्या खताची वगैरे कोणती एखादी बॅग जर खाली पडली असेल ती बॅग आपण घ्यायची मित्र. त्याच्यासाठी मी इथं एक विळा घेतला आहे आणि एक चाकू घेतला आहे. तर सर्वप्रथम काय करायचं, आपली जी बॅग आहे हिला खालच्या साईडने इथं आपल्याला कापून घ्यायचं आहे. बारीक छिद्र करायचे गोल, लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला ही सगळं गोष्ट लगेच लक्षात येईल. आता बरेच जण म्हणतील थैली छिद्र पाडूनच खत टाकायचं का, अजिबात नाही पडत तसं खत. तुम्ही जर डायरेक्ट थैलीला एका बाजूला जर छिद्र केलं आणि जर खत टाकण्याचा प्रयत्न केला तर अजिबात पडणार नाही. मी काय करून दाखवतो ते बघून घ्या एकदा मित्रो. अशा प्रकारचं इथं आपल्याला या थैलीला काप घ्यायचा आहे. आता इथं आपण या थैलीला खालच्या साईडने एक छिद्र केलं बघू शकता. याच्यानंतर काय करतं, एक अशी खाली जी बिसलरी पडलेली असेल शेतात, एखादी कोणत्या एखादी खाली पाण्याची बॉटल किंवा औषधाची असेल कशाची असेल तरी चालेल, ती आपल्याला अशा प्रकारचं इथं मी तिचं वरचं तोंड असं अशी बॉटल असते इथं वरचं तोंड कापून घेतलं आहे. ती बॉटल काय करायची, आता हे झाकण आहे हे झाकण काढून घ्यायचं. नंतर काय करायचं, ही जी थैली आहे या थैलीच्या आतल्या बाजूला ही साईडमधून ही आपल्याला इथं तोंड इथं बाहेर काढायचं मित्र असं बघू शकता. आता हे बॉटलचं हे वरचं तोंड घालण्याचं का, म्हणजे इथं कापून टाकण्याचं का कारण, कारण की काय होतं की जेव्हा आपण कॅरीबॅगमध्ये म्हणजे या बॅगमध्ये जेव्हा खत भरणार आहे तेव्हा हिला जर नुसतं छिद्र पाडलं असेल तर ती बॅग अशी चपते, त्यामुळे खत अजिबात पडत नाही. पण जेव्हा आपण हे अशा प्रकारचं इथं हिला कापून लावतो तेव्हा काय होतं की ते खताला म्हणजे अशी ही जी प्लास्टिक असल्यामुळे अशी ताणून राहते जागा आणि नंतर आपलं खत ऑटोमॅटिक खाली येतं. आता आपल्याला खत ॲडजस्ट करण्यासाठी, आता बऱ्याच जणांना वाटेल की बिसलरीचं हे जे तोंड असतं या बॉटलचं हे मोठं असतं, त्याच्यातून बकबक म्हणजे जास्त खत पडेल. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करतं, हे वरचं जे झाकण आहे हे वरचं जे झाकण आहे याला आपण छिद्र करून आपल्या ॲडजस्टनुसार आपल्याला कसं खत टाकायचं ते आपण टाकू शकतो. अशा प्रकारचं आपण आता मी याला एक छिद्र पाडून घेतलं आहे, अशा प्रकारचं इथं आपण याला झाकण लावणार आहे. आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो की आपण याच्यातून खत कसं टाकणार आहे. अशा प्रकारचं हे आपलं जुगाड तयार झालेलं आहे मित्रो. आता आपण बघू खत कसं टाकायचं. तर मित्रांनो, आता आपण या बॅगमध्ये जे आपण जुगाड बनवलं याच्यामध्ये आपण खत टाकून घेणार आहे. बॉटलमध्ये मी बकेटमध्ये खत आणलं आहे, याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. आता मी हे तुम्हाला डेमो करून दाखवतो. हे तुम्ही कोणत्याही पिकासाठी कापूस असेल हळद असेल कोणत्याही पिकासाठी वापरू शकता. आता मी इथं खत टाकून दाखवतो तुम्हाला, तर बघून घ्या, तुम्ही बघून घ्या. हे बघा, तुम्ही बेडवर खत पडतं आहे. अशा प्रकारे आपण याच्यातून खत टाकू शकतो. खत बेडवर असं ऑटोमॅटिक पडतं आहे. आता आपण जसं याला आपलं छिद्र आहे त्याच्या ॲडजस्टनुसार आपण कमी जास्त खत याच्यातून करू शकतो. अशा प्रकारचं जुगाड तुम्हीही बनवा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.